मैच चालू मैदान मध्ये कमबॅक करावं लागेल जे मात्र ते टीमला अगदी आरपीएल ट्रॉफी मध्ये हा संघ उपविजेता ठरला होता। त्याचं कारण म्हणजे सागर पाटील एक अगदी हुकमी गोलंदाज जे मात्र ते टीमचा आता सागर पाटीलला कमबॅक करून देणं हे फार महत्त्वाचं असेल जे मात्र ते टीमला, कारण 40 धावा तब्बल धाव फलकावर लागल्यात। मॅच मध्ये काही होऊ शकतं, कारण जरी या बाउंड्री लाईनच्या परिसीमा जास्त असतील, बाउंड्री लाईन जास्त असतील, तरी ताकद आहे तो राज अविनाश कदमकडे, आणि या खेळाडूला रोखणं फार गरजेचं असेल। निलेश दादा घाक यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट लागल्या तर निमेजी मेहता यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे। चला 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 40। राज अविनाश कदम स्ट्राइक एंडला आहे, बॅटीला स्पर्श होता चेंडू परंतु संधी गमवली। जीवदान तुम्हाला कोणाला देतात? तुम्ही जीवदान देतात राज अविनाश कदमला, ज्यांनी 20 अवघ्या चेंडूवर 81 धावा केल्या होत्या। शतकापासून तो फक्त 19 धावा कमी होता, परंतु ओव्हर संपल्यामुळे 81 धावसंख्येवर त्याला थांबावं लागलं होतं। एक मॅरेथॉन इनिंग आणि एक प्रेक्षणीय इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तरबेज खेळाडू आहे, जिगरबाज खेळाडू आहे, परंतु त्यांच्या विरोधात सागर पाटील एक फार मोठं आव्हान आहे या गोलंदाजाचं। ते गोलंदाजाचं आव्हान तुम्हाला पेलवावं लागणार आहे। यावेळेस वेट करून मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय, येत आहेत या पुनश्च एकदा 6 धावा।
योग्य टप्प्यावर वार करणार गोलंदाजी मार्क वर किरण दोन विकेट दोन आडताळे त्यांनी बाजूला काढले आणि विकेट अट्रिकच्या उंबरट्यावर असेल हा गोलंदाज. विकेट अट्रिक बॉल गोलंदाजी मार्क वर आणि समोर आहे नवीन बॅट्समन यश शिंदे.
सरळ खेळला आहे चेंडूला, नयन सुतारच्या हाताला स्पर्श जरूर करतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, एका चुकीमुळे गेलेला हा चौकार। धन्यवाद डीजे। इथे माजी नगर सेवक मात्र यांचं आगमन होते, संदीपजी शिंदे इथे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी आणि व्यासपीठावरती यांचं आपल्याला संदीपजी शिंदे 58 धावा धावपळकावर लागल्यात, किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज, यश शिंदे आहे परंतु ऑफ स्ट्रिकच्या भरपूर बाहेर असलेला हा बॉल पंचामच्याकडे जरूर वळत आहेत परंतु धाव मिळते। एक एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल, एक्स्ट्रा मेहनत करणं फार गरजेचं नसतं क्रिकेटमध्ये, क्रिकेट एवढं वाढलंय, क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला निर्बळ असतात, प्रत्येक चेंडू तुमचा फार महत्वाचा असतो क्रिकेट, आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही चेंडू व्यवस्थित टाकले तर तुमची ओव्हर सुद्धा व्यवस्थित निघते, परंतु गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागणार आहे, फसवण्याची गरज होती, परंतु ऑफ साईडला हा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला असता परंतु व्हाईट बॉल। अजून एक एक्स्ट्रा रन, धावसंख्या आहे ती 60, दोन विकेट या खेळाडूंनी मिळवल्यात परंतु एकाच चौकारीने माझं त्याचं होप्स मात्र आता गमवले त्याने, प्रयत्न करावे लागतील, चेंडू निर्धाव टाकावे लागतील, 60 धावा फक्त धावपळकावर लागल्यात, काय कमबॅक करणारे षटक आहेत, दोन ओव्हरमध्ये 40 धावा होत्या। ऑन साईडला निकुल चेंडूच्या खाली, अजून एक विकेट मिळते गोलंदाजाला, 3 विकेट मिळवतोय आपल्या खोट्यामध्ये हा गोलंदाज। यस थँक यू, काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे। किरण गोलंदाजी मार्कवर आहे, किरणने 3 आणि डावखुरा नवीन बॅट्समन आलाय अरुण शेट्टे, बासष्ट धावा धावपळकावर लागल्यात तर बंड्या बॉईच्या पहिल्या सत्रामध्ये बासष्ट धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्यात, 63 धावसंख्येचं टार्गेट आहे। जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत टॉस करून घेऊया, मी विनंती करेल गोल्डन स्टार आणि पंचशिला टीमला की आपण टॉस बॉक्समध्ये लगेच टॉस करण्यासाठी यावं आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल। आणि ऐकूया आपण आमचे परम मित्र प्रकाश पाटील सरांना हिंदीचा गोड आवाज। धन्यवाद डीजे, 2 मिनिटं संधी द्या, लागोपाठ 3 षटकार आले तर प्रकाश मोरे यांच्याकडे 500 रुपयाचा प्राइज असेल, परंतु आपण वळूया सत्कार समारंभाकडे। 196 चा जो संघ होता त्या संघाच्या खेळाडूंचा सत्कार ठेवला गेला, सन्मान ठेवला गेला तो मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये। तो पहिला आपण त्यांचं नाव घेऊया, तैसीम अयुब महापुळे भावळे आणि इम्रान कासम महापुळे, नासिर शरीफ महापुळे, जाकीर अब्बास मुजावर, शेर अली हरुण डोंगरे, झहीर अब्बास भाबळे, हा मुकद्दर संघाचा 196 हा संघ होता, यांचा सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे आणि अतिशय चांगलं त्यावेळेस सर्व खेळाडूंनी कामगिरी केली होती त्याच्यासाठीच या सर्वांचा सत्कार आणि सन्मान केला जाणार आहे। ज्यांची नावं घेतलं त्यांनी सन्मान घेण्यासाठी इथे या।
अरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण एक खालापूर मधला एक आवाज ऐकूया, गोड आवाज ज्याचा हिंदी मध्ये कॉमेंट्री आपल्याला ऐकायला भेटेल। थैंक यू सर, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। सभी क्रिकेट प्रेमियों का मैं तहे दिल से एक बार फिर से स्वागत करता हूं और ले चलता हूं मैदान की तरफ, जहां पर मुकद्दर चैंपियन ट्रॉफी 2022 का ये कारवा, जिसका ये अंतिम दिन और इस आयोजन का मेन मुख्य अब ऊपर ये जो मयूर जी शेर के साहब यहाँ पर पधार चुके हैं, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ और ले चलता हूँ एक कड़ा संघर्ष जहाँ पर जारी है मैदान पर। नक्कीच मी इथे जाईन, जो मुकद्दर संघाचा वसीम भाई आपण इथे बसायचे, परंतु मुकद्दर संघाचा जो खजिनदार आहे मी त्याच्याकडे जाईल, या आयोजनाबद्दल त्याच्याकडे विचारील। ओके ठीक आहे, दुसरी सेमीफाइनल असणार आहे गोल्डन स्टार वर्सेस पंचशीला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे। मात्रा नगर परिषदेच्या नगर सेविका प्रियंका कदम यांचं आगमन झालंय, तसेच मात्रा नगर परिषदेच्या नगर सेविका प्रतिभा घावरे यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तो देखिए शंखनाद हो चुका है, इस बार की पहली गेंद डालने के लिए तैयार शेखर। स्ट्राइक पर खेलेंगे नयन, नॉन स्ट्राइक गेंद पर नागेश। पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद, जिसको उठाकर खेल लिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से, ये दंदनाता सिक्सर कीजिए। महापुरा इथे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। नगरसेवक नगरसेविका प्रतिभा घावरे असतील, प्रियंका कदम असतील, त्यांच्या सोबत मात्र प्रियंका शेलार देखील इथे उपस्थित आहेत, काकी देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। इम्रान महापुळे जर आपण कुठे असाल तर आपल्याला देखील इथे यायचंय, झहीर अब्बास आपल्याला देखील इथे यायचंय।
63 रनों का लक्ष्य जानते हैं बल्लेबाज माइश कर रहा है इस समय। बैक टू बैक दूसरी विकेट यहां पर निकाली है गेंदबाज शेखर ने, हैट्रिक के कगार पे है इस समय, विकेटों की हैट्रिक के कगार पे है। दोन मिनट थांबो तो सर, इथे मात्र एक सन्मान केला जाणार आहे, किशोर मुरलीधर कासुर्डे आपण देखील इथे यायचंय आणि तसेच भरत शिंदे अतिशय चांगले दोन खेळाडू होते त्यांनी देखील इथे यायचंय, रसिक होते चांगले क्रिकेट रसिक, नानू साठी एक प्राइज आले 200 रुपयाचा, तो शेखर साठी एक प्राइज आले, ते त्यांचा प्राइज आहे, छोट्या बंधूंकडे प्राइज आहे, शुभम टेटो ह्याच्याकडे 200 रुपयाचा प्राइज असणार आहे, ते दोन विकेट घेतले ते त्याच्यासाठी सर। इस बार देखिए शॉर्ट ऑफ लेन हुक किया इस गेंद को और ये दंदनाता सिक्सर। थैंक यू डीजे। तो गौरव के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता सिक्सर जिसने इस पारी में जान डालने का काम किया, थोड़े से हैवी बने इस समय गेंदबाज के ऊपर जिन्होंने दो विकेटें चटकाई थी। अगली गेंद सामना करेंगे गौरव, ये देखिए यार करने की कोशिश जरूर की थी लेकिन लोअर फुल टॉस बनाकर खेल दिया, हल्के हाथों से खेल दिया, यहाँ पर ओवर थ्रो देखने को मिला है जहां पे थी एक रन, यहाँ पर दूसरी लेने की कोशिश जरूर की लेकिन लालच बुरी वाला है, देखिए अपने विकेटों का काम हम तमाम कर दिया, अपने पारी का अंत किया यहाँ पर गौरव ने। तो गौरव के पारी का अंत होता हुआ नजर आया यहाँ पर, जिन्होंने पिछली गेंद पर छक्का दागा था ऐसा लगा था, आशा की किरण दिखाई दी गई थी टीम के लिए लेकिन उनके पारी का अंत किया है गेंदबाज शेखर ने, तीन विकेट के चटकाई है अपनी गेंदबाजी के दौरान और क्या ताकत भरी गेंदबाजी की है यहाँ पर, सटीक नियंत्रण भरी गेंदबाजी देखने को मिली, जिस कदर इनका बल्लेबाजी डिपार्टमेंट चला था उसी कदर अब गेंदबाजी का डिपार्टमेंट चल रहा है, अगर ये दोनों डिपार्टमेंट चले तो फिर जीत को कोई नहीं रोक सकता, ये भली बात ही जानते हैं ये गेंदबाज। अब नए बल्लेबाज क्रीज में आते हुए ये देखिए किरण ने बल्ला घुमाया जरूर लेकिन यहां से बाहरी किनारा लेकर गेंद निकल गई थी, नो मैन्स लैंड में ये गेंद गिरी जिसको पकड़ने तक एक रन यहां पर मुकम्मल कर ली, एक रन के बदले स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 15। आता जनच आगमन होता है मात्रा नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय प्रेरणादाई प्रसाद सावंत यांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल मुकबर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी आणि त्यांच्या सोबत जेवढे जण आले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल मुकबर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये। तो गेंदबाजी की छोर पर नए गेंदबाज चुने गए यहाँ पर कुमार स्ट्राइक पर खेलेंगे, किरण नॉन स्ट्राइक एंड पर खिलाड़ी देखेंगे अब नागेश, इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर की थी सीधे बल्ले से लेकिन इस बार कुमार ने
चकमा दिया है, गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति। इस पारी में जितनी डॉट गेंदे डाली जाएगी उतनी जीत दूर रहेगी इस टीम के। ये देखिए इस बार टाइमिंग जरूर किया है लेकिन फील्डर वहां पर मौजूद, और ये बहुत बड़ी गलती कहूंगा मैं, सीधा हाथ में आया हुआ गेंद जमीन को दान कर दिया और जीवन दान दिया बल्लेबाज को। थैंक यू डीजे। तो किरण के बल्ले से निकलता हुआ यह दनदनादा चौका जिसके मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 19। अगली गेंद कुमार की, सामना करेंगे किरण। ये देखिए लोअर फुल टॉस डालने की, आउट साइड ऑफ द यॉर्कर डालने की कोशिश जरूर की थी, काफी रूम मिला था लेकिन एक डॉट गेंद की समाप्ति, कोई रन नहीं इस गेंद पर। इस बार फुल टॉस गेंद दी थी, हल्के हाथों से खेल दिया, एक रन चुराया। किरण अच्छी तरीके से अपने पारी को संभालते हुए, जो नैया उनकी टीम की इस समय डगमगा रही है उस नैया को सवारने की कोशिश कर रहे किरण। अब स्ट्राइक पर आ पहुंचे हैं नागेश। नागेश को अपने बल्ले का दमखम दिखाना होगा, अगर जीत मुकम्मल करनी है तो अपने हाथों की ताकत यहाँ पर दिखानी पड़ेगी। देखिए प्रयास तो जरूर कर रहे हैं लेकिन उतने शातिर और चालाक गेंदबाज मौका नहीं बना दे रहे यहाँ पर बल्लेबाज को हाथ खोलने का। एक रन से संतुष्ट, एक रन की मदद से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 21। ये देखिए यहाँ पर लोअर फुल टॉस, यहाँ पर टाइमिंग बनने नहीं दे रहे, जो एक संपर्क होता है बल्ले और गेंद के बीच उस संपर्क नहीं बना पा रहे इस समय बल्लेबाज। ये अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं। दूर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 22। दुसरी सेमीफाइनल असेल गोल्डन स्टार वर्सेस पंचशीला, दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। पंचशीला कर्णधार आपले इथे यायचे, गोल्डन स्टार कर्णधार इथे आलाय। दुसरी सेमीफायनल मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल आणि एक चांगली लढत मात्र बघायला भेटेल। तो गेंदबाजी की छोर पर नए गेंदबाज, एक युवा गेंदबाज चुने गए हैं तनुज। सामना करेंगे किरण। अंदर घुसकर खेलने की कोशिश जरूर की थी इस बार लेकिन ऑफ स्टंप छोड़ते हुए गेंद, नतीजा निकला वाइट। अतिरिक्त रन में बढ़ती, इस अतिरिक्त रन की मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुका है 23। अभी भी जीतने के लिए 40 रन की दरकार। ये देखिए नियंत्रण भरी गेंदबाजी, रफ्तार कम की थी इस गेंद पर, वेरिएशन जरूर देखने को मिला। ये नन्ना खिलाड़ी अपने गेंदबाजी के जलवे इस समय बिखर रहा है और अपने टीम के लिए अच्छा योगदान दे रहा है। जिस कदर से कप्तान ने उसके ऊपर विश्वास जताया था, इस विश्वास में पूरी तरह से खरे उतरता हुआ यहाँ पर गेंदबाज। नियंत्रण भरी गेंदबाजी, किरण अभी तक डटे हुए इस क्रीज पर। ये देखिए इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन गेंदबाज ने चकमा दिया, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। लेग बाइज के रूप में ये एक रन का इजाफा, इस एक रन की मदद से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 24। दोन मिनट सर थांबा दो, नासिर भाई आपल्याला इथे यायचे, आपल्या हाते सन्मान केला जाईल जे
1996 मध्ये इथे क्रिकेट खेळले मुकद्दर संघाकडून त्यांचा मात्र सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल मुकद्दर क्रिकेट ट्रॉफी मध्ये। डीजे 2 मिनिट। नासिर मापुळे आपल्याला इथे याचा आपला सन्मान केला जाईल, सन्मान मात्र केला जाईल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नासिर भाई शारवान यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल। सोहेल तला देखील इथे वरती यायचे। इस बार उठाकर खेल दिया आड़े बल्ले से, फील्डर वहां पर मौजूद लेकिन कोई मौका नहीं, ये दंदनाता चौका चार की मदद से स्कोर कार्ड के ऊपर। सर शेर अली डोंगरे याचा देखील सन्मान केला जाईल, नासिर भाई शारवार यांच्या हस्ते मात्र यांचा सन्मान सत्कार केला जाईल। अतिशय चांगले खेळ झहीर गुलजार महापुळे महाबळे यांचा देखील सन्मान केला जाईल नासिर भाई शारवार यांच्या हस्ते। नक्कीच या जोडीचा फोटो फोटो तो बनता यार या जोडीचा। जाकीर अब्बास मुजावर यांचा देखील सन्मान केला जाईल। हे देखील 1996 मात्र क्रिकेट आणि मैदान मात्र या खेळाडूंनी गाजवले मुकद्दर संघाकडून, म्हणून यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय। आणि ज्याचं आवर्जून आम्ही नाव घेतो त्याचा देखील सन्मान केला जाईल, तो सन्मान तुम्हाला घ्यावत लागेल बिलाल भाई। तुमची गोलंदाजी आम्ही या मैदानावरती खूप वेळा पाहिले आणि तुमचं क्रिकेट बद्दल प्रेम आणि आवड हे देखील आम्हाला माहिती। या खेळाडूसाठी टाळा होऊन जाऊ द्या, तो खेळाडू आहे बिलाल महाबळे। नक्की त्याचा सन्मान केला जाईल आणि मी त्याच्याकडे सन्मान करताना मी त्याच्याकडे नक्कीच जाईल आणि त्याच्याकडनं दोन गोष्टी ऐकून घेईल, कारण हा या सर्व आयोजनाच्या मागे एक नाव येतं ते बिलाल भाई। नासिर भाई नासिर भाईचा मोठा हातच आहे या कार्यक्रमासाठी, परंतु ज्याच्यासाठी पाठी ताकद देतात ते आमचे बिलाल भाई। आणि बिलाल भाई कडनं मी या आयोजनाबद्दलच्या दोन गोष्टी नक्कीच ऐकून घेईल। काय म्हणशील बिलाल भाई? माझे सर्व सहकार्य मुकद्दर क्रिकेटचे सर्व सहकार्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलं आम्हाला। व माझी एक पर्सनल अशी इच्छा आहे मनापासून की माथेरानच्या माटीतून एक जन्म आलेला कुठलाही खेळाडू असावा ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। त्यासाठी मी स्वतः प्रयत्नही करील। माझे मोठे गोष्टी नाही करत पण माझी ओळख आहे, प्रवीण आंबरे आहेत, विजय पराटकर सर आहेत, त्यांच्याद्वारे मी मदत करायची प्रयत्न करीन। धन्यवाद धन्यवाद। दुसरा सत्कारकडे मी जातो लगेचच। तसेच या खेळ क्रिकेटचं ज्यांनी आम्हाला पहिलं प्राइज दिलंय ते मात्र त्यांचं आगमन होत आहे, निसार शारवान म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे ज्यांना ओळखलं जातं लालूबाई यांचं आगमन होत आहे, यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तैसीम माबळे यांचा देखील सन्मान केला जाईल, तैसीम माबळे आपण देखील इथे यायचे। तसेच नजमा नासिर शारवान यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। माथेरान नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत त्या, त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तैसीम तैसीम माबळे आपल्याला इथे यायचे। किशोर मुरलीधर कासुर्डे आपल्याला देखील इथे यायचं, आपला देखील सन्मान केला जाईल। आणि याच्या पुढची दुसरी सेमीफायनल असेल गोल्डन स्टार वर्सेस पंचशिला, पंचशिलाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे, इथे मात्र किशोर मुरलीधर कासुर्डे यांचा सन्मान केला जातोय। धन्यवाद नासिर भाई।
पंचशीला कर्णधार देखील आलाय. सर चालू तुमच्याकडे जाऊ द्या एक मिनट. जे सत्कार मूर्ती आहेत मी विनंती करेल शिवाजी शिंदे प्रवीण चौगुले अपन सर त्याचबरोबर शकील अब्दुल वारुणकर संतोष संतोषजी उपस्थित झालेत त्यानंतर ऋषिकेश जोरे रवींद्र सुतार पांचाळ या सर्वांना ज्यांचा सत्कार मूर्ती आहे त्यांनी इथे समोर येऊन बसायचं. शकील वारुणकर शकील अब्दुल वारुणकर अपन सर अपन देखील यायचंय. मंडे बॉईज विन झालेले आहेत नक्कीच. निजामबाई माबळे निजामबाई माबळे आपले असते नाणेफेक होईल. दुसरी सेमीफायनल असेल गोल्डन स्टार विरुद्ध पंचशिला.